ओम शांती। संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष, परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगे ठरणार नाही। वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे। अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते। असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीर असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला। आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218 कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला। गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधीस्थ झाले। याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयांना अवश्य भेट द्या। ओम शांती। ओम शांती। आतापर्यंत आपण ज्ञानोबारायांनी सांगितलेले श्रीमद भगवद्गीतेवर आधारित ज्ञानेश्वरीने जे काही ज्ञानोबारायांनी आपल्या शब्दामध्ये त्याचं वर्णन केलं त्याचे 3 अध्याय बघितले आहेत, परंतु आपण आज 3र्या अध्यायामधला शेवटचा जो सारांश आहे तो सारांश आपण बघणार आहोत आणि नंतर 4थ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। 3र्या अध्यायामध्ये जसं आपण बघितलं की सुरुवातीपासून ज्यावेळेस अर्जुनाने श्रीकृष्णाला हा प्रश्न विचारला आणि ह्या प्रश्नामधून 3रा अध्याय सुरू झाला। प्रश्न असा होता की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं आपण म्हणता आणि असं म्हटल्यानंतर पुन्हा मला युद्ध करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करता। ही गोष्ट ज्यावेळेस अर्जुनाच्या ध्यानामध्ये येत नाही त्यावेळेस श्रीकृष्णाला सांगावं वाटतं की ज्ञान मार्ग आणि कर्माचा जो मार्ग आहे हे दोन्ही एकाच फळाची साधने आहेत, परंतु हे प्राप्त करण्यासाठी वेगवेगळी जी विधी आहे ती श्रीकृष्णांनी ह्या अध्यायामध्ये सांगितली आणि त्याकरिता अनेक एक्झाम्पल पण आपण 3र्या अध्यायामध्ये बघितले, उदाहरण पण बघितले की वारंवार श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग आणि ज्ञान यामधला फरक सांगत आहेत। जोपर्यंत देहामध्ये आपली आसक्ती आहे, आत्मा जोपर्यंत या शरीरामध्ये आहे तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला कर्म हे करावं लागतं। कोणताही व्यक्ती कर्मापासून सुटू शकत नाही। प्रत्येकाला कर्म करणं, पुरुषार्थ करणं हे जोपर्यंत आत्मा ह्या शरीरामध्ये आहे, श्वास घेणं हा पण एक कर्माचाच भाग आहे। यामध्ये अजून एक स्पष्ट विश्लेषण हे दिलं गेलं होतं की काही लोक हे समजतात की जंगलामध्ये जाणं, तपस्या करणं, साधना करणं, अभ्यास करणं म्हणजे कर्मसंन्यास।
वास्तविक यामध्ये खूप छान व्याख्या आपण बघितली. श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं की हे कर्मसन्यासी नाही आहेत, परंतु त्यांनी एक ज्याला आपण म्हणतो की अवसान एक निमित्त असं काही एक मार्ग निवडलेला आहे, कर्मापासून सुटून आपण मोक्षाची प्राप्ती करू अशी जी त्यांची एक भ्रांती आहे, ती भ्रांती यथाशक्ती खरोखर नाही आहे किंवा ती यथार्थ ठरू शकत नाही. कारण श्वास घेणं हे पण कर्म आलं. तुमच्यासमोर जेवण आलं, तुम्ही जेवण घेणार, त्याचा स्वीकार करणार, त्याला पचवणार, पचवल्यानंतर त्याचं रक्त बनणार, तर ह्या ज्या सर्व जे काही क्रिया आहेत, ह्या क्रिया करणं म्हणजेच आत्मा कर्मयोगापासून सुटू शकत नाही. त्यानंतर आपण यामध्ये हे पण बघितलं की कर्म करत असताना कर्माच्या बंधनामध्ये न राहता ज्यावेळेस आपण कर्माच्या बंधनामध्ये अडकतो त्यावेळेला फळाच्या प्राप्तीची अपेक्षा करतो. परंतु कर्म करत असताना जर आपण फळाच्या प्राप्तीची अपेक्षा केली नाही तर निश्चित आपण कर्मातीत अवस्थेचा इथे जो उल्लेख आलेला आहे की कोणत्याही प्रकारचे कर्म कर्मबंधनामध्ये आपल्याला कसे अडकून ठेवतात आणि कर्मेंद्रियाचे कसे दास बनवतात या अध्यायामध्ये आपण उर्वरित भागामध्ये बघितलेले आहे. प्रजापिताने ज्यावेळेस सृष्टीची रचना केली, सृष्टीची रचना केल्यानंतर यामध्ये आपण एक भाग बघितला की प्रजापिता ब्रह्माने कर्मबंधनातून सुटण्यासाठी स्वधर्म आणि परधर्म ह्या दोन गोष्टींचा पण इथं उल्लेख केलेला आहे. ज्यावेळेस आपण स्वधर्मामध्ये स्थित राहून कर्म करतो त्यावेळेस ते कर्म बंधनामध्ये येत नाही, किंवा परधर्मामध्ये जर आपण राहून कर्म केलं तर त्याचं कर्म अकर्म आणि विकर्म बनतं. म्हणून या ठिकाणी प्रजापिता ब्रह्माने हा जो संदेश दिलेला आहे की तुम्ही स्वधर्मामध्ये राहून उपासना करा. यामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की व्रत वैकल्य तीर्थयात्रा उपासना तंत्र मंत्र अनेक देवतांचं पूजन करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही आपल्या स्वधर्मामध्ये स्थित राहतात त्यावेळेस आपल्या कर्मेंद्रियांवर तुम्ही राज्य प्राप्त करता, आणि ज्यावेळेस तुम्ही स्वधर्माचा त्याग करता त्यावेळेस तुमच्या ज्या इंद्रिया आहेत तुम्हाला दास बनवतात. मग मी आणि माझ्यामधला जो हा फरक आहे यामध्ये माऊलींनी खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. त्यानंतर आपण या अध्यायामध्ये उर्वरित भागामध्ये हे पण बघितलं की ज्यावेळेस मनुष्य परधर्मामध्ये राहून धन कमवतो तर ते जे धन आहे ते धन आपल्याला अजून पापाकडे नेते किंवा पाप मार्गाकडे वळवते, आणि त्यामुळं जीवनामध्ये विकर्माचा जो वाटा आहे तो वाढत जातो. मनुष्य देह असून ज्यावेळेस मनुष्य पशुप्रमाणे वागून आपला जन्म निरर्थक करतो त्याकरिता माऊलींनी कर्म करत असताना
बुद्धिजीवी मनुष्य जर या गोष्टीमध्ये त्याने जर लक्षात ठेवलं की मी कर्म करत असताना एक निस्वार्थ भावना किंवा ज्याला आपण म्हणतो की कोणत्याही व्यक्तीची सेवा केल्यानंतर त्याच्याकडून कोणत्याही गोष्टींची अपेक्षा न ठेवता कोणतीही गोष्टीची आशा न बाळगता आपण जे कर्म करतो त्या कर्मामध्ये जी संतुष्टता आहे ती आत्मसंतुष्ट झालेला जो पुरुष आहे तर त्याला जीवनामध्ये जीवनमुक्तीची प्राप्ती ही निश्चित होत राहते. जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण कर्म करत राहिलं पाहिजे. यामध्ये माऊलींनी खूप छान एक उल्लेख केलेला आहे की आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर जे काही कर्म आपले होतात ते श्रेष्ठ कर्म होतात, परंतु आत्मज्ञानाची प्राप्ती होण्याच्या अगोदर जे काही आपले कर्म आहे त्याचं विकर्म इतकं बनत नाही, परंतु आत्मज्ञान आणि परमात्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर आपण विकर्म केले तर त्याचा जो दंड आहे तो आपल्याला जास्त भोगावा लागतो. म्हणून आत्मज्ञानाबरोबर कर्माची जी सांगड आहे त्या घालण्याच्या ज्या युक्ती आहेत त्या युक्त्या पण माऊलींनी खूप सुंदर शब्दामध्ये इथं सांगितलेल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या अध्यायामध्ये माऊलींनी हा पण एक उल्लेख केलेला आहे की मी जे काही सांगतो त्याचा जर पूर्णपणे जीवनामध्ये जर आचरण केले म्हणजेच ईश्वर त्यावेळेला धर्माचरण याविषयी ज्या वेळेला स्पष्ट उल्लेख करतात की धर्म कशाला म्हणतात, धर्म ज्यावेळेस आपण त्याचे सिद्धांत आचरणामध्ये आणतो त्यावेळेस जीवनामध्ये एक सर्वांगीण विकास होतो आणि सर्वात मोठा धर्म म्हणजे स्वधर्माचे पालन करणं. वारंवार दर्शकांना आपण हे सांगितलेलं आहे की स्वधर्म म्हणजे स्वतःला ओळखणं, आत्मस्थितीमध्ये स्थित राहणं, ह्या शरीरापासून मी एक आत्मा वेगळी आहे आणि माझे जे कर्म आहे कर्म करत असताना मी एक ईश्वराचा एक प्रतिनिधी म्हणून एक कर्म करतो, ही ज्यावेळेस भावना जीवनामध्ये निर्माण होते त्यावेळेस तो फक्त एक ह्या सृष्टी रंगमंचावर निमित्त मात्र असतो. आणि ज्या ज्या वेळेस श्रीकृष्णाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात त्या त्या वेळेला अर्जुन एक जसं एक लहान मुलगं काही जर मनात प्रश्न झाले तर आईकडं जातं, तसं ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये वारंवार आपण बघितलं की जिथं काही मनामध्ये शंका निर्माण होते तेथे अर्जुन एखाद्या लहान बालकासारखं आईजवळ जाऊन प्रश्न विचारतात आणि जसं आई त्या मुलाला वारंवार शिकवण देते त्यावेळेस तो जो मुलगा आहे तो संतुष्ट होतो, त्याप्रमाणे इथं ह्या अध्यायामध्ये बऱ्याच गोष्टींचं आपण वर्णन पण बघितलेलं आहे. जोपर्यंत जीवनामध्ये आसक्ती आहे कोणत्याही गोष्टीची आसक्ती असणं, स्वतःच्या बद्दल अभिमान देहाभिमान असणं, हा कर्मबंधन हे जे बंधन आहे हे जीवनामध्ये आपल्याला परमात्म्याकडे जाऊ देत नाही. जोपर्यंत आपण प्रकृतीच्या बंधनामध्ये बांधलेलो असतो तोपर्यंत कर्मापासून आपली निवृत्ती होत नाही आणि हे जे कर्मबंधन आहे
वारंवार आत्म्याला जन्म मरणाच्या चक्रामध्ये आणत असते. त्यानंतर आपण हे पण बघितलं, खूप महत्त्वाचा भाग तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी शेवटी, याच्यावर आपण जवळजवळ 3-4 एपिसोड पण केलेले आहेत, की काम आणि क्रोध हा ज्ञानी व्यक्तीचा कसा वैरी आहे, किंवा काम विकारावर आणि क्रोधावर आपण जर विजय प्राप्त केला तर जीवनामध्ये निश्चितच परमात्म्याच्या सानिध्यामध्ये आपण राहू शकतो. कारण यामध्ये एक माऊलींनी खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे की कामना कामविकार पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीचा क्रोध शांत होतो, परंतु काम विकार जर पूर्ण नाही झाला, त्या इच्छा इंद्रियाद्वारे जर पूर्ण नाही झाला तर क्रोध अजून वाढत असतो. परंतु कामविकाराच्या तृप्तीनंतर, इंद्रियांच्या तृप्तीनंतर क्रोध जरी शांत झाला तरी कामना कधी शांत होत नाही, कामना कधी पूर्ण होत नाही. म्हणून काम आणि कामना, क्रोध आणि त्याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी खूप काही सुंदर ओव्यांच्याद्वारे माऊलींनी इथं वर्णन केलेलं आहे की काम क्रोध विकारावर जर आपण विजय प्राप्त केला नाही तर आपली बुद्धी कशी भ्रष्ट होते, आणि त्या भ्रष्ट बुद्धीमध्ये हे ज्ञानरत्न कधी टिकू शकत नाही. म्हणून काम क्रोध ज्ञानी व्यक्तींना जसे काही एक साप आहेत, इथं सापाचं उदाहरण दिलेलं आहे, किंवा हे विषय गुहेमधील एक वाघ आहेत की जे आत्म्याला लुटून नेतात. म्हणजे प्रत्येक वेळेला जर आपण बघितलं तर माऊलींनी ज्ञानियांचे हे इतके वैरी आहेत की शस्त्रा वाचूनही ते ज्ञानीवर कसा घात करतात, कसे ज्ञानी व्यक्तींना ते फसवतात. म्हणून इथं आपण एक्झाम्पल पण बघितलेलं आहे सुंदर, की जसं आगीमध्ये जर थोडंसं ओलं जर लाकूड असलेलं तर आपण बघतो की ती जी आग आहे त्या आगीपेक्षा धुवा जास्त निघतो, आणि तो जो धूर आहे तो अग्नीला झाकतो. त्याप्रमाणे जीवनामध्ये असणारी ही जी सूक्ष्म कामना आहे, आत्म्यामध्ये जो हा संस्कार आहे, हा तेवढ्या वेळापुरता फक्त त्या अग्नीला जसा तो धूर झाकून ठेवतो, त्याप्रमाणे ज्ञानी व्यक्तीमध्ये हा जो काम क्रोधाचा जो विकार आहे हा थोड्या वेळापर्यंत झाकून ठेवतो, परंतु तो धूर निघून गेल्यानंतर ती जी कामना आहे ती संस्कार रूपामध्ये तशीच दडून राहते. आणि जसं काही इंद्रियांना आपण जर कंट्रोलमध्ये नाही ठेवलं किंवा स्वधर्मामध्ये स्थित राहून जर आपण त्याचं पालन नाही केलं तर निश्चित पुन्हा ते तोंड काढत असतात, आणि वारंवार पुन्हा ज्ञानी व्यक्तींना ते धोका देत असतात. अजून एक यामध्ये आपण बघितलं की शेवटी एक प्रश्न पडतो, आणि अर्जुन ज्यावेळेस हा प्रश्न श्रीकृष्णाला विचारतात की ज्ञानी व्यक्तींच्या जीवनामध्ये ज्ञान असतानाही, पूर्ण समज असतानाही, वैराग्य प्राप्त केल्यानंतर किंवा त्याग प्राप्त केल्यानंतर पुन्हा विषय इंद्रियाकडे आकर्षण का होतं? हा खूप छान संवाद, की ज्ञानी व्यक्ती जर पुन्हा गृहस्थ आश्रम भोगण्याची जर इच्छा व्यक्त करत असेल तर ती इच्छा व्यक्त करणारा कोण? तर आपण त्यामध्ये पण बघितलं की आत्म्यामधील असणारे जे
जुने जे संस्कार आहेत ते वारंवार पुन्हा आत्म्याला त्याकडे आकर्षित करतात आणि हे जे आकर्षण आहे इंद्रियांच्या द्वारे विषय भोगांचं जे सेवन आहे ते आत्म्याला कमजोर करत असतात आणि त्यामुळं ज्ञानी व्यक्तीचा सर्वनाश होऊन जातो। हे पण खूप आपण सुंदर उदाहरणांच्या द्वारे ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आणि शेवटी काम क्रोधावर विजय प्राप्त करून इंद्रियांचा निग्रह करणं आणि पापाचा पराभव करणं हे एक शेवटी श्रीकृष्णाने अर्जुनाला तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेलं आहे आणि तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी समाप्त करण्याच्या अगोदर जीवनामध्ये जर सुख आणि शांतीची प्राप्ती करायची असेल तर संपूर्णपणे अंश मात्रासहित काम क्रोध ह्या विकारावर विजय प्राप्त करणं हे खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत काम क्रोध विकारांनी आत्म्याला वेढून ठेवलेलं आहे तोपर्यंत जीवनामध्ये खरी स्थायी चिरस्थायी शांती किंवा सुख टिकू शकत नाही। या अध्यायामध्ये आपण हे पण बघितलेलं आहे आणि आता आपण अध्यायाचा शेवट करत असताना आपल्या दर्शक श्रोत्यांना योगाच्या माध्यमाद्वारे कसं मनाला आपण एक दिशा देऊ शकतो आणि कसं स्वतःची एक समजूत घालून बुद्धीला आपण कंट्रोल करू शकतो, कारण मन विचार तर करत राहणारच परंतु बुद्धीची जी समज आहे बुद्धीनं निर्णय घेतल्यानंतर ते कार्य कर्मेंद्रियाद्वारे होत राहतं। म्हणून कर्मेंद्रियाद्वारे श्रेष्ठ कार्य करण्यासाठी बुद्धी ईश्वराकडं सदैव राहण्यासाठी थोडासा आपण 10 मिनिट आपल्या दर्शक श्रोतांना जो काही अभ्यास करणार आहोत या अभ्यासाचा निश्चित फायदा होईल म्हणून आपण परमात्म्याशी मन आणि बुद्धीनं कसं जुडायचं आणि ह्या कर्मेंद्रियांना साक्षी होऊन काम क्रोध विकारावर कसा विजय प्राप्त करायचा हे बघणार आहोत। तर सर्वांनी थोड्या वेळ डोळे बंद करू शकता। मी जे काही शब्द बोलणार आहे त्या शब्दांबरोबर सर्वांनी काही क्षणापुरतं स्वमानामध्ये स्थित व्हायचंय। सर्वजण आपल्या विचारांचं अवलोकन करू शकता। आपल्या मनामध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्हीही विचार चालू असतील आपल्या श्वासाच्या गतीवर ध्यान देऊन हळूहळू विचारांच्या गतीला कमी करा। मनामध्ये
नकारात्मक विचार जरी असला, वाईट विचार जरी असला, तरी त्या विचाराला घाबरू नका। कारण विचार तुम्ही नाही है, विचार तर येणारा आणि जाणारा आहे। विचार करणारी तुम्ही एक शांत स्वरूप आत्मा, जी भ्रुकुटी मध्ये बसून स्थूल आणि सूक्ष्म कर्मेंद्रियाचं संचालन करत आहे। मनामध्ये उठणारे काम आणि क्रोधाचे विचार आणला, समाप्त करण्यासाठी आपल्या स्वस्वरूपाला, स्वधर्माला भ्रुकुटीच्या मध्ये सर्वांनी बघा। वास्तविक मी आत्मा पवित्र स्वरूप, शांत स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, शक्ति स्वरूप, पवित्र स्वरूप आहे। माझा मूळ गुणधर्मच पवित्रता आहे आणि ह्या पवित्रतेद्वारे मी संपूर्ण कर्मेंद्रियांना पावन बनत आहे। काम क्रोध हे विकार माझ्या आत्म्याच्या समोर हार खाऊन दासीप्रमाणे हात जोडून उभे आहे आणि माझ्याकडून ती सदा काळासाठी सुट्टी घेत आहे। अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी जर हा अभ्यास दिवसातून 4-5 वेळेस जर केला तर निश्चित मनामध्ये येणारे वाईट विचार किंवा कर्मेंद्रियाबद्दल असणारं जे आकर्षण आहे ते समाप्त होईल आणि तुम्ही आपल्या स्वधर्मामध्ये स्थित राहून स्वस्वरूपाचे गुण आणि शक्तींचा अनुभव करून निश्चित ह्या काम क्रोध या विकारांवर ही जी उद्वेग्न आहे, हा जो आवेग आहे, त्यावर विजय प्राप्त करू शकाल। अपेक्षा करतो की सर्व दर्शक बंधू आणि भगिनी या गोष्टींचा जीवनामध्ये जरूर अनुभव करतील। ओम शांती।